जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व धर्मादाय आयुक्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरामध्ये येणाऱ्या अनुयायांकरिता विधी सेवा केंद्र स्थापन करण्यात आले आहे या विधी सेवा केंद्राचे से उद्घाटन जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त न्यायाधीश एस बी गावंडे व सहाय्यक धर्मादाय आयुक्त आभा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त न्यायाधीश एसबी गावंडे यांनी सेवा केंद्र स्थापन करण्याचा उद्देश सांगून व्यक्तींकरिता असलेल्या योजना व योजनांचा लाभ प्रकारे प्राप्त करता येईल याबाबत उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले समाजातील गरजू व तळागाळातील व्यक्तींसाठी कोणकोणत्या योजना राबवण्यात येतात याबाबत माहिती देताना सेवा प्राधिकरणाचे से सचिव जयदीप पांडे यांनी सेवा केंद्र स्थापित करण्यात आले असून या केंद्रामध्ये भेटी देऊन आपल्या अडचणीचे निराकरण करावे असे आवाहन केले निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केला जातो ज्यांचे वार्षिक उत्पन्न पंच्याऐंशी हजार रुपयांपर्यंत आहे अशा रुग्णांचे पूर्णपणे मोफत उपचार केला जातो तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न पंच्याऐंशी हजार ते एक लाख साठ हजार रुपयापर्यंत आहे त्यांचा वैद्यकीय उपचार सवलतीच्या दरात केला जातो त्यांच्यासोबतच कार्याले धर्मादाय कार्यालयातर्फे गरजू व्यक्तींसाठी असलेल्या योजना व योजनांचा लाभ कशा प्रकारे प्राप्त करता ही। या बाबत उपस्थित भाविकांना सहायक धर्मादाय आयुक्त आभा कोल्हे यांनी मार्गदर्शन केले वीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट नागपुर इज फेमस फॉर संतरे टाइगर जीरो माइल और साउजी खाना और साउजी खाने को उसका असली स्वाद देते हैं साउजी मसाले जिससे बनता है ऑथेंटिक साउजी खाना मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के साउजी मसाले